Hello everyone, welcome all on chemistry study channel Chemily Miss. या व्हिडिओ मध्ये आपण स्टँडर्ड 11 केमिस्ट्रीचा फर्स्ट युनिट सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मधून टॉपिक इंट्रोडक्शन अँड नेचर ऑफ केमिस्ट्रीचा स्टडी करणार आहोत. सर्वात आधी आपण बघूया की हा जो युनिट आहे या युनिटला मार्क्स किती आहे. तर विदाउट ऑप्शन जर बघितलं तर या युनिटला मॅक्झिमम 3 मार्क्स आहे आणि विथ ऑप्शन हा 5 मार्क्स साठी. आता या युनिट मध्ये कोणकोणते कंटेंट्स आहे आणि आपण ऍक्च्युली काय स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट आपण या युनिटचा इंट्रोडक्शन बघणार आहोत. सेकंड नेचर ऑफ केमिस्ट्री हा पॉइंट बघणार आहोत. देन प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट हे बघणार आहोत. देन लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. नेक्स्ट विल स्टडी डाल्टन ऍटॉमिक थेअरी. नेक्स्ट विल स्टडी ऍटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. आफ्टर दॅट मोल कॉन्सेप्ट अँड मोलर मास. देन मोल्स अँड गॅसेस अँड द लास्ट वन न्यूमरिकल प्रॉब्लेम ज्या कोणत्या पॉइंट वरती असतील ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता हा जो इयर आहे 2020-21 ड्यू टू COVID-19 काही पार्ट जो आहे यामधला तो डिलिटेड आहे आणि नॉन इव्हॅल्युएशन आहे. म्हणजे त्याच्यावरती इव्हॅल्युएशन होणार नाही किंवा एक्झाम मध्ये त्यावरती क्वेश्चन विचारले जाणार नाही. बट आपल्याला हा जो नॉलेज आहे हा यूज होणार आहे कुठे ना कुठे. म्हणून मी हा डिलिटेड पार्ट जरी असला तरी हा एक्सप्लेन करणार आहे. लेट्स स्टार्ट विथ अवर फर्स्ट थिंग दॅट इज व्हॉट इज केमिस्ट्री. चला तर मग केमिस्ट्रीची ओळख करून घेऊया बाय अंडरस्टँडिंग अ डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री इज डिफाइंड ऍज इट इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. केमिस्ट्री हा कसला स्टडी आहे तर केमिस्ट्री हा मॅटरचा स्टडी आहे. मॅटरचा स्टडी म्हणजे मॅटरचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी. तसेच डिफरंट डिफरंट कंडिशन मध्ये मॅटरमध्ये जे काही फिजिकल अँड केमिकल चेंजेस होत असतात त्यांचा स्टडी म्हणजे केमिस्ट्री. आणखीन एक डेफिनेशन आहे तेही आपण बघूया. इट इज डिफाइंड ऍज केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर and the reaction by which one form of matter gets converted into another form. हे डेफिनेशन काय सांगते तर केमिस्ट्री ही सायन्सची एक ब्रांच आहे आणि या ब्रांच मध्ये मॅटरच्या कंपोजिशन, स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीजचा स्टडी होतो. तसंच मॅटर वन फॉर्म मधून अनदर फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट होतो त्या रिएक्शनचा स्टडी म्हणजे केमिस्ट्री. केमिस्ट्रीचे स्टडीची गरज काय. तर केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स अँड इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन द स्टडी ऑफ ऑल अदर सायन्सेस. केमिस्ट्री ही एक सेंट्रल सायन्स आहे आणि केमिस्ट्रीचं नॉलेज आपल्याला बाकीचे जेवढे सायन्सचे ब्रांचेस आहे त्यांचा स्टडी करण्यासाठी होत असतो. फॉर एक्झाम्पल फिजिक्समध्ये किंवा बायोलॉजीमध्ये, अर्थ सायन्समध्ये, स्पेस सायन्समध्ये किंवा अप्लाइड सायन्समध्ये. अप्लाइड सायन्समध्ये नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मेटॅलिक सायन्स किंवा एन्व्हायरमेंट सायन्स यासारखे जे वेगवेगळे सायन्स आहे या सर्वांचा स्टडी करण्यासाठी आपल्याला केमिस्ट्रीचा नॉलेज हा रिक्वायर्ड असतो. म्हणून आपण केमिस्ट्रीचा स्टडी करतो. स्कोप अँड इम्पॉर्टंट ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीची व्याप्ती आणि त्याचं इम्पॉर्टंट काय काय आहे. आत्ताच आपण बघितलंय तर केमिस्ट्री हा सेंट्रल सायन्स आहे आणि ऑल अदर जे सायन्सेस आहे त्यांचा स्टडी करण्यासाठी केमिस्ट्रीचं नॉलेज इम्पॉर्टंट आहे किंवा तो रिक्वायर्ड असतो. यावरून आपल्याला समजलंय की केमिस्ट्री ही किती इम्पॉर्टंट ब्रांच आहे. तरी आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या फील्डमध्ये केमिस्ट्रीचं काय इम्पॉर्टंट आहे किंवा त्याची स्कोप किती आहे. तर फर्स्ट जी फील्ड आहे ती आहे फूड अँड ऍग्रिकल्चर. तर केमिस्ट्री प्रोव्हाइड अ केमिकल फर्टिलायझर विच हेल्प टू इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल. केमिस्ट्री हे आपल्याला वेगवेगळे फर्टिलायझर्स प्रोव्हाइड करते ज्याच्यामुळे सॉइलची फर्टिलिटी इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे आपण आपल्या शेतात युरिया, कॅल्शियम फॉस्फेट, सोडियम नायट्रेट किंवा अमोनियम फॉस्फेट युज करत असतो ज्याच्यामुळे सॉइलची फर्टिलिटी इन्क्रीज होते. सिमिलरली केमिस्ट्री हेल्प टू प्रोटेक्ट अ क्रॉप बाय यूज ऑफ इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड अँड फंगिसाइड. आपण इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड, फंगिसाइड हे यूज करतो क्रॉपला प्रोटेक्ट करण्यासाठी. सिमिलरली जर आपल्याला फूड प्रिझर्व करून ठेवायचं असेल, लॉंगर टाइमसाठी जर फूड प्रिझर्व करायचं असेल, धान्य साठवून करून ठेवायचं असेल किंवा घरात वेगवेगळे पदार्थ बनवून ते लॉंगर टाइमसाठी ठेवायचे असेल
फॉर एक्झाम्पल पिकल असेल, जॅम, जेली असेल, तर त्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह ऍड करत असतो, लाईक सॉल्ट, व्हिनेगर, या टाईपचे प्रिझर्वेटिव्ह ऍड करतो. ते सुद्धा केमिकल्स आहे ज्याच्यामुळेही फूड हा लॉंगर टाइमसाठी प्रिझर्व केला जातो. आणि लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट दॅट दी फूड प्रिपेरेशनची जी प्रोसेस आहे, जे प्लांट ज्या प्रोसेसचा यूज करून फूड प्रिपेअर करतात, दॅट इज द फोटोसिंथेसिस प्रोसेस, ही सुद्धा एक सिंपल केमिकल रिएक्शन आहे. या रिएक्शन मध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर यांची रिएक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल पिगमेंट, आणि त्यापासून फूड अँड ऑक्सिजन तयार होतो, जे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. ही सुद्धा एक सिंपल केमिकल प्रोसेस आहे. सेकंड जी फील्ड आहे ती आहे ड्रग अँड फार्मास्युटिकल फील्ड. तर या फील्डमध्ये केमिस्ट्री प्रोव्हाइड मेथड फॉर आयसोलेशन अँड सिंथेसिस ऑफ लाईफ सेव्हिंग ड्रग्स फ्रॉम नॅचरल सोर्सेस. ड्रग प्रिपरेशनसाठी किंवा मेडिसिन प्रिपरेशनसाठी जे प्रोसिजर यूज होतात, त्या प्रोसिजरमध्ये सुद्धा जे काही आयसोलेशन किंवा सिंथेसिसची प्रोसेस आहे ते सुद्धा कोण प्रोव्हाइड करतो, तर ते केमिस्ट्री प्रोव्हाइड करतो. तसेच जे काही केमिकल्स त्यामध्ये यूज होतात, जे नॅचरल सोर्सेस पासून एक्स्ट्रॅक्ट केलेले असतील किंवा आर्टिफिशियली सिंथेसाइज केलेले असतील, ते सुद्धा कशाचं नॉलेज यूज करून, तर तेही केमिस्ट्रीचं नॉलेज यूज करूनच तयार केले जातात. नेक्स्ट फील्ड आहे मटेरियल्स. विथ द हेल्प ऑफ नॉलेज ऑफ केमिस्ट्री इट इज पॉसिबल टू डिझाईन अँड सिंथेसाइज अ न्यू मटेरियल्स लाईक पॉलिमर्स, प्लास्टिक, पेंट्स, लिक्विड क्रिस्टल्स, अडेझिव्ह, ऑप्टिकल फायबर्स, ऍसिड, अल्कलीज, डाईज, पॉलिमर मेटल्स. म्हणजे वेगवेगळे जे काही मटेरियल्स आहे ते आपण केमिस्ट्रीचा नॉलेज यूज करून डिझाईन अँड सिंथेसाइज करू शकतो. नेक्स्ट जी फील्ड आहे ती आहे एनर्जी. एनर्जीची रिक्वायरमेंट कम्प्लीट करण्यासाठी सुद्धा आपल्याला केमिकल्सची गरज असते. फॉसिल फ्युएल जे आहे, जसे की कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅसेस, हे सगळे काय आहे, केमिकल्स आहे ज्यांचे त्यांचा नेचर आहे कंबस्टिबल, म्हणजे ते ज्वलनशील आहे, आणि ज्यांचा यूज करून आपण काय करत असतो, एनर्जीची रिक्वायरमेंट कम्प्लीट करत असतो. सिमिलरली काही सेव्हरल इलेक्ट्रोकेमिकल सेल सुद्धा तयार केले गेलेले आहे, जसे की डॅनियल सेल आहे, लीड स्टोरेज सेल आहे, ड्राय सेल आहे, फ्युएल सेल आहे, हे सुद्धा काय सोर्स ऑफ एनर्जी आहे. म्हणजे एनर्जीची रिक्वायरमेंट आहे ती कम्प्लीट करण्यासाठी सुद्धा आपल्याला केमिस्ट्री ही इम्पॉर्टंट आहे. या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल का, जे मेन फील्ड आहे, जे आपले बेसिक नीड्स आहे, त्यांना कम्प्लीट करण्यासाठी केमिस्ट्री किती इम्पॉर्टंट आहे आणि केमिस्ट्रीचा रोल काय आहे यामध्ये आपल्या बेसिक नीड्सला कम्प्लीट करण्यासाठी. नेक्स्ट आपण बघूया नेचर ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री इज क्लासिफाईड इन टू फाईव्ह ब्रांचेस. केमिस्ट्रीला मेनली फाईव्ह ब्रांचेसमध्ये क्लासिफाय केलं गेलं आहे. त्यामध्ये जी फर्स्ट ब्रांच आहे दॅट इज दी ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कसला स्टडी होतो किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय, इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ रिएक्शन ऑफ कंपाऊंड ऑफ कार्बन. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्या कंपाऊंडचा स्टडी होतो ज्यामध्ये मेन कंटेंट हा कार्बन असतो. ऍक्च्युली फक्त कार्बनच नसतो, कार्बन बरोबर हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस, हायड्रोजन हे सुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतात, बट मेन जो कंटेंट आहे तो कार्बन किंवा बेसिक जो कंटेंट आहे तो कार्बन असं कन्सिडर केलं जातं. म्हणून त्याला ओडली असं म्हटलं जायचं, स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड इज ए ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नेक्स्ट जी ब्रांच आहे ती आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय, ऑर्गॅनिक हा कार्बन कंटेनिंग असेल, ते इनऑर्गॅनिक म्हणजे काय, अदर दॅन कार्बन. जे स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिएक्शन ऑफ नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्स, जे नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहे, तर त्यांचा स्टडी म्हणजे काय, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड जी ब्रांच आहे ती आहे अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्री इज ऑल्सो ए ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द सेपरेशन, आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ कंपोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्स. वेगवेगळ्या सबस्टन्सेसचा सेपरेशन करणं, त्यांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांना क्वांटिटेटिव्ह डिटर्माइन करणं, म्हणजे त्यांची क्वांटिटी किती आहे हे फाइंड आउट करणं, म्हणजेच काय, अनालिटिकल केमिस्ट्री. याला वेगळ्या वे मध्ये सुद्धा डिफाईन केलं जातं की इट डील्स विथ दी क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ कंपोजिशन ऑफ मॅटर, असंही त्याला डिफाईन केलं जातं. नेक्स्ट जी ब्रांच आहे ती आहे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री इज डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. इट इज स्टडी ऑफ ऍटम, मॉलिक्युल्स अँड फंडामेंटल कॉन्सेप्ट रिलेटेड टू इलेक्ट्रॉन, एनर्जीज अँड डायनामिक बेअरिंग. फिजिकल केमिस्ट्री हा कसला स्टडी आहे, मॅटरचा प्रॉपर्टीजचा स्टडी आहे, ज्यामध्ये
ऍटम, मॉलिक्यूल आणि फंडामेंटल जे कन्सेप्ट आहे इलेक्ट्रॉन एनर्जी यांच्याशी रिलेटेड, त्यांचा स्टडी फिजिकल केमिस्ट्री मध्ये केला जातो. याला आणखीन वे मध्ये डिफाईन केलेलं आहे, इट इज स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ मॅटर, द एनर्जी चेंजेस अँड द थेरीज, लॉज अँड प्रिन्सिपल दॅट एक्सप्लेन्स द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. फिजिकल केमिस्ट्री हा कसला स्टडी आहे, इट इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ मॅटर, एनर्जी चेंजेस अँड द थेरीज, लॉज अँड प्रिन्सिपल दॅट एक्सप्लेन्स ऑल द चेंजेस विच टेक्स प्लेस इन अ मॅटर अँड ऑल्सो हाऊ द मॅटर इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म इन टू द अनदर फॉर्म, याचा स्टडी म्हणजे फिजिकल केमिस्ट्री. नेक्स्ट जी ब्रांच आहे ती आहे बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री इज डील्स विथ द स्टडी ऑफ द केमिकल प्रोसेस विद इन द रिलेटेड टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे काही केमिकल प्रोसेसेस किंवा केमिकल चेंजेस होत असतात यांचा स्टडी म्हणजे बायोकेमिस्ट्री. तर फक्त एवढे पाचच ब्रांच आहे का केमिस्ट्रीचे, तर नाही, यापेक्षाही काही आणखीन ब्रांचेस आहे जसे की फार्मास्युटिकल केमिस्ट्री, ड्रग केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, न्यूक्लिअर केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, यासारखे वेगवेगळे ब्रांचेस सुद्धा केमिस्ट्रीचे आहे. नेक्स्ट वी स्टडी मॅटर. आतापर्यंत आपण बघितलंय का केमिस्ट्री इज नथिंग बट द स्टडी ऑफ मॅटर, दॅट इज त्याचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी, त्यामध्ये होणारे फिजिकल आणि केमिकल चेंजेसचा स्टडी. आता आपण बघूया मॅटर म्हणजे काय. मॅटर मीन्स पदार्थ. तर मॅटर इज एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस. मॅटर म्हणजे कोणताही असं आपण त्याला वस्तूच म्हणतो. मॅटर इज एनिथिंग ज्याला काहीतरी मास आहे आणि तो काही स्पेस ऑक्युपाय करतो. मॅटरला क्लासिफाय जर केलं, इट क्लासिफाय इन टू टू कॅटेगरी, दॅट इज प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर. मग पुन्हा हा प्युअर सबस्टन्स आहे, दोन यामध्ये क्लासिफाय होतो. एक आहे एलिमेंट, नेक्स्ट आहे कंपाऊंड. एलिमेंट पुन्हा तीन यामध्ये क्लासिफाय होतात, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड. तसेच मिक्सचरला आपण दोन यामध्ये क्लासिफाय करतो, एक आहे होमोजिनियस आणि दुसरा आहे हेट्रोजिनियस मिक्सचर. तर हे आपण वन बाय वन सर्वांचा स्टडी करणार आहोत. First, let's see pure substances. The substances which have fixed or definite chemical composition are called pure substance. Pure substance म्हणजे काय असतो, जसा केमिकल कंपोजिशन हा फिक्स असतो, डेफिनाइट असतो, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. दे हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. आणि त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा सिमिलर असतात, इनडिपेंड ऑन फ्रॉम वेअर इट इज ओरिजिनेटेड. ते कुठून ओरिजिन झालेले आहे याच्यावरती ते डिपेंड नाही आहे. ते जर प्युअर असतील, कोणत्याही सोर्स मधून जरी आलेले असतील, तरी त्यांचे जे केमिकल प्रॉपर्टीज आहे किंवा त्यांचा केमिकल कंपोजिशन आहे तो फिक्स असतो किंवा सेम असतो. फॉर एक्झाम्पल प्युअर मेटल और डिस्टील वॉटर. प्युअर मेटल किंवा डिस्टील वॉटर हे त्याचे एक्झाम्पल घेऊ. वॉटर चं एक्झाम्पल घेऊया आपण. इमॅजिन करा टॅप वॉटर आहे, वेल वॉटर आहे, रेन वॉटर आहे अँड जी बॉटल आपण मार्केटमधून घेतो डिस्टील वॉटर ते वॉटर आहे. आता हे कोणताही वॉटर जर प्युअर असेल तर त्यांचा जो केमिकल कंपोजिशन आहे तो काय असणार आहे, दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. तर असं असणार आहे का टॅप वॉटर आहे त्यामध्ये नाही दोन ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन, किंवा वेल वॉटर आहे तर त्यामध्ये दोन हायड्रोजन आणि दोन ऑक्सिजन, असं तर असं नाही आहे. जर वॉटर म्हटलं आणि तेही प्युअर फॉर्ममध्ये जर असले, इंडिपेंडंट ऑन देअर सोर्स और ओरिजिन, त्यामध्ये असणारा केमिकल कंपोजिशन हा काय असतो, फिक्स असतो. वॉटर म्हटलं तर लगेच आपल्याला काय केमिकल कंपोजिशन आठवतो, H2O. मग तो कुठूनही आलेला जरी असला तरी त्याचा केमिकल कंपोजिशन हा H2Oच असणार आहे, त्याला प्युअर सबस्टन्स म्हटलं जातं. प्युअर सबस्टन्स आर फर्दर डिवायडेड इन टू टू टाइप्स, वन इज एलिमेंट अँड अनदर वन इज ए कंपाऊंड. तर एलिमेंट्स म्हणजे काय ते आपण आधी बघूया. तर एलिमेंट्स तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलं असेल, 118 एलिमेंट्स आहे. तर एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. एलिमेंट काय असतात, ते प्युअर सबस्टन्स असतात आणि त्याला आपण ऑर्डिनरी प्रोसेसने सेपरेट आउट करू शकत नाही किंवा ब्रेक करू शकत नाही. दे आर मेडअप ऑफ ओनली वन कंपाऊंड. म्हणजे एलिमेंट ऑफ प्युअर सबस्टन्स विच आर मेडअप ऑफ ओनली वन कंपाऊंड, ते फक्त एका कंपाऊंड पासून प्रिपेअर झालेले आहे. These are further classified as metal, non-metals and metalloids. Elements la punna
तीन कैटेगरी मध्ये क्लासिफाय केले गेले आहे, एक आहे मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट. लेट्स सी देन व्हाट इज मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलाइट. मेटल्स हॅव शाइन, मेटलला काय असते, शाइन असते, ते चमकतात. नॉन मेटल्स डू नॉट हॅव शाइन एक्सेप्ट आयोडीन अँड डायमंड. डायमंड अँड आयोडीन हे दोन नॉन मेटल्स सोडून बाकीचे जेवढे मेटल्स आहे दे डू नॉट हॅव शाइन. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे मेटल मधून हीट अँड इलेक्ट्रिसिटी ही कॅरी होऊ शकते किंवा पास होऊ शकते. नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी एक्सेप्ट ग्राफाइट. ग्राफाइट हा आयसोटोप आहे कार्बनचा, ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास आउट होऊ शकते. बाकीचे जे नॉन मेटल्स आहे दे आर ए पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. थर्ड पॉइंट आहे मेटल्स आर फ्लेक्सिबल, दॅट इज इट कॅन बी कन्वर्टेड इन टू थीन शीट ऑर वायर. मेटल जे असतात त्याला आपण मोल्ड करू शकतो, त्याच्यापासून थीन शीट किंवा वायर हे तयार करू शकतो. दे आर फ्लेक्सिबल. बट जे नॉन मेटल्स असतात तर दे आर ब्रिटल, म्हणजे त्यांना जर मोल्ड करायला गेलो इट कॅन बी ब्रेकेबल. हेन्स दे कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू थीन शीट ऑर वायर. आता मेटलाइट्स काय असतात, तर मेटलाइट्स आर द कंपाऊंड विच हॅव ऑर आर द एलिमेंट्स विच हॅव ऑर विच शो द प्रॉपर्टी बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटलाइट्स हे मेटल्स अँड नॉन मेटल्स चे मधली प्रॉपर्टीज दाखवतात. एक्झाम्पल्स बघूया, गोल्ड, सिल्वर, कॉपर, मर्क्युरी, ब्रोमिन हे मेटल्सचे एक्झाम्पल्स आहे. नॉन मेटल्स आयोडीन, नायट्रोजन, कार्बन अँड मेटलाइट्स आर्सेनिक, सिलिकॉन अँड जर्मेनियम हे मेटलाइट्सचे एक्झाम्पल्स आहे. नेक्स्ट विल सी द नेक्स्ट टाईप ऑफ प्युअर सब्स्टन्स, दॅट इज कंपाऊंड. कंपाऊंड आर द प्युअर सब्स्टन्सेस विच आर मेड अप ऑफ वेन टू ऑर मोर ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाइन टुगेदर इन अ डेफिनाइट रेशो. द कंपाऊंड कसे तयार केले जातात, तर जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट एका फिक्स रेशो मध्ये कंबाईन होतात तेव्हा ते कंपाऊंड फॉर्म करतात. अँड द कॉन्स्टंट ऑफ कंपाऊंड, कॉन्स्टंट ऑफ कंपाऊंड म्हणजे कोण, मग ऍटम, कारण कंपाऊंड हा ऍटम पासून बनलेला आहे. मग त्याचे कॉन्स्टंट हे कोण आहे, ऍटम्स आहे. तर ऍटम्स ऑर कॉन्स्टंट ऑफ कंपाऊंड कॅन नॉट बी सेपरेटेड इन टू सिम्पलर सबस्टान्सेस बाय फिजिकल मेथड, दे कॅन बी सेपरेटेड बाय केमिकल मेथड. म्हणजे जे ज्याच्यापासून कंपाऊंड तयार झालेला आहे त्यांना आपण सेपरेट आउट करू शकत नाही बाय सिम्पल फिजिकल प्रोसेसने. पण जर आपण केमिकल प्रोसेस अप्लाय केली तर आपण ते जे कॉन्स्टिट्युएंट आहे, वेगवेगळे जे ऍटम्स आहे त्यांना आपण सेपरेट आउट करू शकतो. कंपाऊंड एक्झाम्पल्स आहे वॉटर, अमोनिया, मिथेन. फॉर एक्झाम्पल बघा, अमोनियाचे कॉन्स्टिट्युएंट आहे नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन. तर आपण सिम्पल प्रोसेसने अमोनियामधून नायट्रोजन वेगळं आणि हायड्रोजन वेगळं करू शकत नाही. बट जर केमिकल प्रोसिजर जर अप्लाय केली तर आपण नायट्रोजन आणि हायड्रोजन यांना सेपरेट आउट करू शकतो. नेक्स्ट आपण स्टडी करूया मिक्सचर, विच इज ए टाईप ऑफ मॅटर, सेकंड टाईप ऑफ मॅटर. मिक्सचर इज कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर सबस्टान्सेस इन नो फिक्स प्रोपोर्शन, इट मे बी सेपरेटेड बाय सिम्पल फिजिकल मेथड. मिक्सचर हा कसला कॉम्बिनेशन आहे, टू किंवा टू पेक्षा जास्त सबस्टान्सेसचा कॉम्बिनेशन आहे, वेगवेगळ्या सबस्टान्सेसचा कॉम्बिनेशन आहे, ज्याच्यामध्ये जे कॉन्स्टंट आहे त्यांचा प्रोपोर्शन हा फिक्स नसतो, एक जास्तही असू शकतो आणि एक कमी असू शकतो, आणि ज्यांना आपण सिम्पल फिजिकल प्रोसेसने सेपरेट आउट ही करू शकतो. मिक्सचर्स आर फर्दर क्लासिफाईड इन टू टू टाईप्स, वन इज ए होमोजिनियस मिक्सचर, अनदर वन इज ए हेट्रोजिनियस मिक्सचर. तर आपण फर्स्ट होमोजिनियस मिक्सचर बघूया. अ मिक्सचर इन विच ऑल द कॉन्स्टंट आर प्रेझेंट इन वन फेज अँड रिमेन युनिफॉर्म थ्रू आउट द मिक्सचर इज कॉल्ड होमोजिनियस मिक्सचर. म्हणजे मिक्सचरचे जे कॉन्स्टंट आहे त्यांना आपण मिक्स केल्यानंतर तो युनिफॉर्मली सिंगल फेज तयार करतो, म्हणजे एक फेज तयार करतो, ज्याला बघून आपण सांगू शकत नाही का हा मिक्सचर आहे किंवा यामध्ये एकापेक्षा जास्त कॉन्स्टंट प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल सोल्युशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर और सोल्युशन ऑफ शुगर अँड वॉटर. शुगर अँड वॉटर जर आपण मिक्स केलं आणि थोड्या टायमिंग नंतर वॉटर अँड शुगर वॉटर सोल्युशन जर बघितला तर आपण सांगू शकत नाही का हा फक्त वॉटर आहे किंवा यामध्ये काही कॉन्स्टंट सुद्धा प्रेझेंट आहे, कारण त्यापासून तयार होणारा जो सोल्युशन आहे किंवा मिक्सचर जो आहे तो युनिफॉर्म आहे, सगळीकडे तो सारखाच दिसतो, त्यामध्ये सेपरेशन दिसत नाही किंवा डिफरंट डिफरंट फेज दिसत नाही, त्याला होमोजिनियस मिक्सचर म्हटलं जातं. हेट्रोजिनियस मिक्सचर, अ मिक्सचर इन विच द कॉन्स्टंट आर प्रेझेंट इन टू ऑर मोर फेजेस इज कॉल्ड हेट्रोजिनियस मिक्सचर.
हेट्रो हा वर्ड डिफरन्स साठी यूज केला जातो. हेट्रोजीनियस मिक्सचर म्हणजे काय? कसा मिक्सचर ज्याच्यामध्ये असणारे जे कॉन्स्टिट्युएंट आहे ते दोन पेक्षा जास्त किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे त्यांना मिक्स जरी केलं तरी ते युनिफॉर्म होत नाही. त्यांची जी आयडेंटिटी आहे, म्हणजे एक सॉलिड असेल तर एक लिक्विड असेल, किंवा दोन इनमिसिबल जर लिक्विड असतील जे सेपरेट होत नाही, या पद्धतीने ते आपला जे फॉर्म आहे किंवा वेगवेगळे जे फेजेस आहे ते दाखवतात, त्यांना हेट्रोजिनियस मिक्सचर म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल फेनॉल वॉटर सिस्टीम, सिल्वर क्लोराईड वॉटर सिस्टीम किंवा आयर्न फिलिंग अँड सँड सिस्टीम. नेक्स्ट विल सी स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटर हा कोणकोणत्या स्टेटमध्ये प्रेझेंट असतो? मॅटर्स आर एक्झिस्ट इन थ्री डिफरंट स्टेट, नेमली गॅस, लिक्विड अँड सॉलिड. लेट्स सी व्हॉट इज सॉलिड, व्हॉट इज लिक्विड अँड व्हॉट इज गॅस. लेट्स सी सॉलिड. सॉलिड हॅव डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम बिकॉज इन सॉलिड कॉन्स्टंट ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑर पार्टिकल्स आर टाइटली हेल्ड इन परफेक्ट ऑर्डर. सॉलिड मधले जे कॉन्स्टंट असतात, म्हणजे ऍटम्स, मॉलिक्युल्स, जे काही पार्टिकल्स आहे, ते एकमेकांना खूप टाइटली बॉन्डेड असतात आणि तेही एका परफेक्ट ऑर्डर मध्ये, एक फिक्स ऑर्डर असते. तुम्ही इथे जर बघितलं असेल हा पॅटर्न फिक्स आहे, ते एका फिक्स पॅटर्न मध्ये किंवा एका फिक्स ऑर्डर मध्ये ते एकमेकांना टाइटली बॉन्डेड असतात, ज्याच्यामुळे सॉलिडला डेफिनेट शेप असतो अँड व्हॉल्यूम असतो. लिक्विड कंटेन पार्टिकल्स क्लोज टू इच अदर अँड दे कॅन मूव्ह अराउंड विद इन द लिक्विड. तर लिक्विड मधले जे पार्टिकल्स आहे, म्हणजे जे ऍटम्स मॉलिक्युल्स आहे, ते ऍज कम्पेअर टू सॉलिड थोडे लुजली बॉन्डेड असतात आणि त्यामुळे ते त्या कंटेनर मध्ये किंवा त्या लिक्विड फॉर्म मध्ये मुव्हमेंट करू शकतात. आता त्यांचा शेप आणि व्हॉल्यूमचा जर विचार केला तर लिक्विड हॅव अ व्हॉल्यूम बट इट अक्वायर अ शेप ऑफ कंटेनर इन विच इट इज स्टोर. ज्या कंटेनर मध्ये आपण लिक्विड ठेवलंय त्या कंटेनरचा जो काही शेप असेल तो शेप त्या लिक्विडचा असतो. थर्ड आहे गॅस. इन गॅसेस द पार्टिकल्स आर फार अपार्ट ऍज कम्पेअर टू दोज इन लिक्विड अँड सॉलिड. सॉलिड अँड लिक्विडच्या कम्पॅरिझन मध्ये जे पार्टिकल्स, म्हणजे जे ऍटम्स मॉलिक्युल्स गॅसेस फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, ते एकमेकांपासून खूप लांब असतात. दीज थ्री स्टेट ऑफ मॅटर आर इंटरकन्व्हर्टेबल. हे जे तीन स्टेट आहे मॅटरचे ते इंटरकन्व्हर्टेबल आहे, म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ते जाऊ शकतात बाय चेंजिंग अ कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर चेंज करून आपण त्यांना वन फॉर्म मधून अनदर फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल सॉलिड कॅन बी कन्वर्टेड इन टू ए लिक्विड बाय इन्क्रीजिंग अ टेम्परेचर. टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केला तर सॉलिड हा लिक्विड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. ही जी प्रोसेस आहे याला लिक्विफिकेशन किंवा मेल्टिंग असं म्हटलं जातं. सिमिलरली लिक्विडचा टेम्परेचर जर इन्क्रीज केला इट गेट कन्वर्टेड इन टू गॅसियस फॉर्म, ज्याला बॉइलिंग किंवा वेपरायझेशन किंवा इव्हॅपोरेशन म्हटलं जातं. रिव्हर्स मध्ये सुद्धा हे प्रोसिजर होते, म्हणजे गॅसचं कन्वर्जन आपण लिक्विड मध्ये करू शकतो बाय कंडेन्सिंग ऑर लिक्विफाईंग बाय डिक्रीजिंग अ टेम्परेचर. टेम्परेचर जर डिक्रीज केला आणि प्रेशर इन्क्रीज केला तर गॅसचा कन्वर्जन हा लिक्विड मध्ये होतो अँड लिक्विड इज गेट कन्वर्टेड इन टू सॉलिड. या प्रोसिजरला फ्रीझिंग किंवा सॉलिडिफिकेशन असं म्हटलं जातं. सिमिलरली सॉलिड हा विदाउट गोइंग इन टू लिक्विड फॉर्म डायरेक्टली गेट कन्वर्टेड इन टू गॅसेस फॉर्म. सॉलिडला डायरेक्ट आपण गॅस फॉर्म मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. असे काही मटेरियल्स आहे ज्यांचा कन्वर्जन सॉलिड फॉर्म टू गॅसेस फॉर्म मध्ये होतो. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला सब्लिमेशन प्रोसेस म्हटलं जातं. या पद्धतीने वन फॉर्म ऑफ द मॅटर कॅन बी कन्वर्टेड इन टू ए अनदर फॉर्म बाय चेंजिंग अ कंडिशन दॅट इज टेम्परेचर अँड प्रेशर. होप यू लाईक दिस व्हिडिओ अँड इट विल हेल्पफुल फॉर यू. इफ यू लाईक इट देन डोंट फॉरगेट टू लाईक अँड शेअर इट अँड ऑल्सो सब्सक्राईब दिस चॅनल. थँक्यू.